को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाना ना भूलिए ताकि आपको हमारी नई वीडियोस की अपडेट मिले। आज जलगाव जिल्ह्यात रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या प्रभारी आणि त्यांच्या टीमनी जे तैली गँग म्हणतात ते मूळच्या झारखंडच्या आहेत। इथं अकोला रेल्वे जंक्शनमधून जे रेल रोडच्या अलॉंग जे शहर आहे तिथे येऊन आठवडी बाजार निवडून तिथे लोकांच्या पिशवीमधून जे मोबाईल हिसकून घेणे आणि चोरी करणे पिकपॉकेटसारखा आणि काही ठिकाणी रॉबरी करण्याचे टोळीला पकडण्यामध्ये मोठा यश मिळालेलं आहे। त्यामध्ये आतापर्यंत एकूण 42 मोबाईल फोन्स रिकवर झालेले आहेत आणि 10 आरोपी अटक केलेले आहेत। ते 10 पैकी विशेषतः 6 जण ज्युव्हेनाईल्स आहेत। हे टोळीवाले ते ज्युव्हेनाईल्सला हे चोरी करण्यासाठी किंवा मोबाईल हिसकवण्यासाठी वापरतात जेणेकरून ते ज्युव्हेनाईल जस्टिसच्या ॲक्टचा फायदा पण त्यांना गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने ते ज्युव्हेनाईलला पण वापरतात आणि ते पण आता आम्ही ताब्यात घेतलेले आणि आता ते 6 जण रिमांड होमला आम्ही दिलेले आहेत। हे यांच्या मोडस ऑपरांडी असे आहे ते इथून मोबाईल चोरी करतात आणि ते एक 20-25 मोबाईल्स जमा झाल्यानंतर ते अकोल्यातून परत त्यांच्या साहेबगंज जिल्हा झारखंड राज्यामध्ये तिथं पाठवतात आणि तिथं हे चोरीला मिळालेलं मोबाईल जे आहेत ते सायबर फ्रॉड्ससाठी वापरण्यात येत आहेत अशा आम्हाला इंटरॉगेशनमध्ये आता माहिती मिळालेलं आहे। हे आता 2 टोळी आम्ही रामानंद नगर पोलीस स्टेशनद्वारा पकडलेले आहेत। हे 10 जण आता पकडल्यामुळे भविष्यात इथं हे टोळीचं मुवमेंट रेस्ट्रिक्ट होईल आणि इतर जिल्ह्यात आता जसा अकोला गाव रेल रोड अलॉंग जे काही शहर आहेत तिथे यांच्या चोरीचं काम चालू आहे त्या ठिकाणी यांच्यावर एक दहशत बसेल आणि ते कमी होईल अशा अपेक्षा आहे। हे मोठ्या यशच्या काम आता रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या प्रभारी श्रीमती शिल्पा पाटील आणि त्यांच्या चमूनी केलेलं आहे। त्याबद्दल त्यांना IG सरकडून पण रिवॉर्ड डिक्लेअर झालेला आहेत आणि जिल्हा पोलीस दलातर्फे पण त्यांना रिवॉर्ड आणि फर्दर त्यांचे जे शीट्स आहेत दॅट विल बी। आता आम्हाला सायबर फ्रॉड केसेस जे आहेत त्यात एक डेड एंडसारखा येत आहेत इन्व्हेस्टिगेशनला म्हणजे ते मोबाईल डिव्हाइस बघितलं तर ते ओनर कुठेचे आहे पण कॉल आम्ही रामानंद नगर पोलीस स्टेशनद्वारा पकडलेले आहेत। हे 10 जण आता पकडल्यामुळे भविष्यात इथं हे टोळीचं मुवमेंट रेस्ट्रिक्ट होईल आणि इतर जिल्ह्यात आता जसा अकोल्यातून ते शेगाव असो रेल रोड अलॉंग जे काही शहर आहेत तिथे यांच्या चोरीचं काम चालू आहे त्या ठिकाणी यांच्यावर एक दहशत बसेल आणि ते कमी होईल अशा अपेक्षा आहे। हे मोठ्या यशच्या काम आता रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या प्रभारी श्रीमती शिल्पा पाटील आणि त्यांच्या चमूनी केलेलं आहे। त्याबद्दल त्यांना IG सरकडून पण रिवॉर्ड डिक्लेअर झालेला आहेत आणि जिल्हा पोलीस दलातर्फे पण त्यांना रिवॉर्ड आणि फर्दर त्यांचे जे शीट्स आहेत दॅट विल बी एनरिच्ड। म्हणजे सर असं म्हटलं जाईल का की सायबर क्राईम जे सध्या होत आहे या आता या टोळीच्या माध्यमातून अजून पुढे आपली जबाबदारी वाढली आणि त्या गुन्ह्यांना पण आपण कुठेतरी निदर्शना आणून त्यांनाही अटक करणार आहोत कारवाई करणार आहोत। आता आम्हाला सायबर फ्रॉड केसेस जे आहेत त्यात एक डेड एंडसारखा येत आहेत इन्व्हेस्टिगेशनला म्हणजे ते मोबाईल डिव्हाइस बघितलं तर ते ओनर कुठेचे आहे पण कॉल जे इनिशिएट होत आहे ते वेगळ्या जगातून इनिशिएट होत आहे त्याच्या आता आम्हाला जे कारण आता या केस इन्व्हेस्टिगेशनला समजलेलं आहे कस हे चोरीला गेलेले मोबाईल आहेत ते ऑफेन्स दाखल झालेले त्या डिव्हाइसबद्दल वेगळं काही राज्यात किंवा वेगळं जिल्ह्यात पण जेव्हा सायबर फ्रॉड होत आहे त्याचा इन्व्हेस्टिगेशन केलं तर त्याचा कॉल इनिशिएट होत आहे झारखंडला। आता या केसला बघितलं तर ते साहेबगंज डिस्ट्रिक्ट झारखंडचे आहेत पण ते इन्व्हेस्टिगेशन सायबर आणि इतर प्रॉपर्टी ऑफेन्स अशा वेगळ्या वेगळ्या कंपार्टमेंटलाइज करू शकत नाही। आता भविष्यात सर्व ऑफेन्सेसचं इन्व्हेस्टिगेशनला एक सायबर इन्व्हेस्टिगेशन एक भाग असेल त्याचं एक उदाहरण आहे ते। खुशखबर 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 क्लासिक लाइट्स एंड फर्नीचर जहां आपको मिलेगा लाइट झूमर ऑफिस टेबल कुर्सी LED शोकेस सोफा सेट बेड डाइनिंग टेबल इलेक्ट्रिक सामान पंखे मिक्सर शादियों में लगने वाले तमाम सामान एक ही छत के नीचे एक बार अवश्य पधारे। हमारा पता नियर फेकरी नाका हाईवे नंबर 6 वरुण गांव रोड भुसावल। मोबाइल नंबर 9960002045। फोन नंबर
02582295300।